हाय एवरीवन, मी मोहिनीता, होम चीफ मराठी या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात. नारळी भात हा दोन प्रकारे बनवला जातो, एक तर साखर घालून आणि गूळ घालून. तर आज आपण बनवणार आहोत गूळ घालून नारळी भात. त्यासाठी तर मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत, एक वाटी खोबरं, आपल्याला लागेल गोड तसं गूळ, दोन ते तीन चमचे तूप, थोडंसं केसर मिश्रित दूध, वेलची, दोन ते तीन लवंग आणि सजावीसाठी काजू. चलत आपण कृती पाहूयात. त्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. आपण खूप सोप्पासा कुकरमधला नारळी भात करणार आहोत. त्यात मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेते आहे. तुम्ही डाळही वापरू शकता. हे थोडंसं गरम झाल्याच्या नंतर आता मी ह्याच्यामध्ये दोन ते तीन लवंग, त्याचबरोबर दोन ते तीन वेलची, तुम्ही वेलची अख्खी घालण्याच्याऐवजी वेलची पुढेही घालू शकता. हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे छान असं परतल्याच्या नंतर आता मी ह्याच्यामध्ये एक वाटी हे छान असं किसून घेतलेलं ओलं खोबरं घालून घेते आहे. ते खोबरं आपण मस्त असं तुपावर परतून घ्यायचं आहे. खोबरं असं छान परतून झाल्याच्या नंतर आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहे. तुम्ही आंबे मोहर किंवा बासमती तुकडा, कोणतेही तांदूळ वापरू शकता. मी इथे बासमती तुकडा वापरलेला आहे. हे तांदूळ पण आता छान असे मी ह्याच्यावर परतून घेणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये एक वाटी असा गूळ घालून घेते आहे. तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तुम्हाला जर गूळ जास्त आवडेल तर तुम्ही गूळ थोडा जास्त घातलं तरी काही हरकत नाही. आता मी ह्याच्यामध्ये केसर मिश्रित असं थोडं हे दूध घालून घेते, त्याने आपल्या भाताला खूप छान असा रंग येतो. हा गूळ चांगला असा आपल्याला आपल्या ह्या भातामध्ये एकजीव असा करून घ्यायचा आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडासा केसरी रंग घालत आहे. तुम्हाला जर रंग घालायचा नको असेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता. फक्त तुम्ही केशर मिश्रित दूधही घालू शकता, पण रंगामुळे थोडासा आपला खूप छान असा केसरी रंग येतो आपल्या नारळी भाताला, त्याच्यामुळे तुम्ही घालू शकता. आता हे चांगलं असं परतून आता ह्याच्यामुळे थोडंसं आपण गोळामध्ये चवीला मीठ घालतो, असं मीठ थोडं मी घालून घेते आहे. आता ह्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आपल्याला. हे पाणी चांगलं असं आपण एकत्र करून घ्यायचं आहे भातामध्ये. खूपच सोपा असा कुकरमध्ये नारळी भात आहे. खूप काही असा वेगळा भात शिजवून वगैरे आपल्याला खूप मोठी अशी प्रोसेस याची काही करायची नाही. खूप साधा सोपा कुकरमधला भात आहे. फक्त दोन शिट्टींमध्ये आपला असा नारळी भात तयार होतो. तर असा हा मऊ पण तितका सोपा असा नारळी भात तयार आहे. नक्की काय